कालचा दिवस वारकरी संप्रदायासाठी अतिशय दुःखद दिवस असं म्हणावं लागेल, कारण बाबा महाराज सातारकर यांचं काल सकाळी दुःखद निधन झालं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महावैष्णव मात्र हळहळले, कारण अतिशय सोज्वल अशी वाणी आणि शांत पद्धतीने असं श्रोत्यांना समजेल उमजेल असं मात्र कीर्तन करायचं आणि त्या हरीचं नाम का घ्यावं, रामकृष्ण हरी का म्हणावा, याचं संपूर्ण विश्लेषण मात्र ते श्रोत्यांसमोर मात्र करून दाखवी असे हे बाबा महाराज सातारकर यांना समस्त वारकऱ्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। नेमकी पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक लोकजीवनाचा मंगलकारी प्रवाह। प्रत्येकाने एकदा तरी अनुभव असा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा। चंद्रभागेच्या वाळवंटात भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींपासून कळस सजवणाऱ्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत सकल संतांची मांदी आली, कीर्तन रंगी रंगली, नामघोषात मग्न होऊन कृतार्थ झाली। आजवर याच वाळवंटात नाचत जयघोष करत हजारो वारकरी फेर धरत होते। ते हरिभक्ती परायण श्री बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनाच्या तालावरती कीर्तन कलेचा परिपूर्ण आविष्कार म्हणावे, हजारो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान म्हणावे की आधुनिक काळातील माऊली महावैष्णव श्री बाबा महाराज सातारकरांचं कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व, त्यांना अवघ्या महाराष्ट्राला भावणारा भक्तीस्वर होण्याचा मान प्रदान करतात। सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करून दिली। सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकवली गेली। याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे इतरही अनेक पैलू आहेत। त्यांना घोडेस्वारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, सिटिंग, स्विमिंग ह्या सर्वातही रस होता। फोटोग्राफी तर त्यांचा आवडता छंद होता। कलाकुसरीच्या अनोख्या रचनाबरोबर दगड, चित्रे इत्यादींचा मोठा संग्रह देखील त्यांच्याकडे होता। एक कसलेले शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, पदवीधर वकील, वारकरी फळाचे सर्वे सर्वा, कीर्तनाचे प्रशिक्षक, स्तंभ लेखक, टीकाकार, साहित्यिक, अभ्यासक या सगळ्या भूमिका लिहिल्या ते पार पडत असत। जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कीर्तन करण्याची इच्छा आहे, हेच मागणं त्यांनी पांडुरंगाच्या चरणी मागितलं होतं। तसे तीन पिढ्यांपासून तरी कीर्तन आणि भागवत धर्माची पताका हे सातारकर घराण्याचं ब्रीद राहिलेलं। गेल्या 150 वर्षापासून वारकरी परंपरातील प्रमुख फळ म्हणून सातारकर फळाचं नाव घेतलं होतं। मुळात सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे, बाबा महाराजांची मूळ नाव देखील नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे। सातारा परिसराचे आधिपत्य या घराण्याकडे पिढीजात चालत आले, त्यामुळे सगळी भौतिक सुखे पायाशी लढून घेत होती। मात्र ऐश्वर आणि बुद्धिमत्ता याबरोबर श्रद्धाळू मनाच्या लोकांनी या कुळात जन्म घेतला, भक्ती परंपरेची वाटचाल मात्र सुरू झाली। जसे दुःख पचवायला लागते तशी श्रीमंतीही पचवायला लागते असं बाबा महाराज नेहमी सांगत असत। याचा परामर्श त्यांच्या पिढीजात कोट्याधीश कुळाने अविरत चालत आलेलं नाही, भक्ती परंपरेत आहे। श्री सद्गुरु दादा महाराज सातारकर यांनी सुरू केलेल्या फळाशी निगडीत लाखोचे मंडळी आज महाराष्ट्रावर तसेच आंध्रा, तामिळनाडू, गुजरात या प्रदेशामध्ये देखील पसरलेले आहे। असं म्हणतात की श्री दादा महाराजांना प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी दृष्टांत देऊन या परंपरेची धुरा त्यांच्याकडे सोपविली होती। हरिविजय, श्री भक्तिविजय या ग्रंथावर ते प्रवचने करीत। त्यांच्यानंतर त्यांची द्वितीय चिरंजीव श्री संत आप्पा महाराजांनी अत्यंत निष्ठेने परंपरा चालवली। त्यांनी 25 वर्षे श्री एकनाथी भागवंतांची पारायण केली, 7 वर्षे अमृतानुभव सांगितला। 1962 साली त्यांनी देह ठेवला आणि त्यांचे पुतणे बाबा महाराज गादीवर आले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरा आज चढत्या वाढत्या क्रमाने सुरू होती। संस्कृत, संगीत आणि कायद्याचे रीतसर शिक्षण घेतलेल्या बाबा महाराज यांनी ज्ञानेश्वरीची एक विशेष आवृत्ती ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी या नावाने प्रकाशित केली। शिवाय ऐश्वर्याची वचनाक्षरी हा संत तुकारामांच्या गातीवरील ग्रंथ आणि उद्धव गीत अर्थात ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत ह्या दोन ग्रंथांचं संपादन केलेलं आहे। ऐश्वर या शब्दामुळे ते टीकाकारांचं लक्ष झाले। ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरीची किंमत 2000 रुपये होती, कारण त्याच्या मुखपृष्ठावर सोन्याची नक्षी काढलेली होती। आणि या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर ज्या ज्ञानेश्वरांनी त्यांचं आयुष्य संन्यासी म्हणून
घालवले त्यांच्या विचारांची सातारकरांनी पार वाट लावली अशी टीकेची झोड त्यांच्यावर उठली. मात्र ग्रंथात दिसणारी ऐश्वर किंवा श्रीमंती पिढीजात चालत आलेली आहे. ते प्रदर्शन करण्यासाठी आणलेलं उष्ण अवसान आहे हे सगळं टीकाकार विसरले. याचप्रमाणे दुधीवरे या आपल्या मुळगावी त्यांनी उभारलेली प्रतिपंढरपूर चैतन्यधाम नगरी आणि मंत्र मंदिर या तीर्थक्षेत्राची निर्मिती देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली. दुधीवरेला विठ्ठल रुक्माई मंदिर आहे यासाठी लोगडच्या पायथ्याशी पवना धरणाजवळ निसर्गरमी परिसरात 52 एकरांची जागा त्यांनी कशी मिळवली, 22 एकराची जागा त्यांनी कशी मिळवली यापासून वाद सुरू झाला. लोखंड विरहित बांधकाम भव्य कमाई वारकरी भगव्या रंगाची जवळीक साधणाऱ्या धोलपुरी दगडाच्या राजस्थानी कलाकुसरीने तयार केलेली या देवालयाची 5 मुख्य शिखरे इत्यादींची भव्य दिव्यता अनेकांच्या डोळ्यात न भरली असती तरच नवळ. शिवाय लोणाऱ्यापासून अवघ्या 8 किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी निवासासाठी सर्व सोयुक्त इमारत आहे. आगाऊ बुकिंगने राहण्याची भोजण्याची व्यवस्था होती. या माध्यमातून सातारकरांनी नवा व्यवसायच उभारल्याची टीका त्यांच्यावर झाली. मात्र 800 वर्षापासून महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या भागवत धर्माला आणि वारीच्या परंपरेला वैश्विक पातळी नेणारं असं एक मुख्यालय या मंदिराच्या रूपाने उभं राहिलं आहे. या माध्यमातून वारी जगभर जाणार आहे या सत्याचा मात्र टीकाकारांना विसर पडला. सातारकरांनी मात्र आज मार्केटिंगचा जमाना आहे त्याला पर्याय नाही हे अचूक ओळखलं. म्हणून कार्याच्या प्रसारासाठी सर्व प्रकारची साधने आधुनिक विचारसरणीचा त्यांनी अवलंब केला. इंटरनेट त्यांचे व्हिडिओ स्लाइड शो आहे. त्यांचे ग्रंथ नेटलाइजवर उपलब्ध आहे. त्यांची वेबसाइट देखील आहे. मला फेसबुकवरती होते कॅशेटच्या विक्रमी विक्रीबाबत प्लॅटिनम डिस्क देऊन गौरवलेले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. टीव्हीवर त्यांचे कार्यक्रम नेहमी होत. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी संत साहित्य लेखन केले आहे. पुणे विद्यापीठाच्या श्री ज्ञानेश्वर अध्यासनावर ते निमंत्रित तज्ञ होते. व्यावसायिकता त्यांनी जपली मात्र त्याला धंदेवाईकतेचा स्पर्श देऊ दिला नाही. त्यांच्या जाहीर कीर्तनाचे छायाचित्र ध्वनी मुद्रा हक्क त्यांनी कधीही विकले नाही. त्यांच्या प्रवचनांना कधीही प्रवेश नव्हते. वैयक्तिक आयुष्यातील पुत्र पती पिता मित्र बंधू सगळ्या भूमिका त्यांनी चपकळ पार पाडल्या. पत्नी रुक्मिणी यांच्या सेवा सहकार्याबरोबर ज्येष्ठ बहीण कौशल्या यांचं मार्गदर्शन त्यांना होतं. त्यांची ज्येष्ठ कन्या भगवती तिचा मुलगा चिन्मय हे महाराजांचे 2 शिष्य आहेत. फळाचे उत्तराधिकारी म्हणून महाराजांनी चिन्मयवर आता जबाबदारी घोषित केली होती. एक म्हणजे महिला कीर्तनकार घडवणे आणि दुसरे म्हणजे आपल्या परंपरेची धुरा मुलीच्या मुलाकडे सोपणे हे 2 धाडसी निर्णय त्यांनी घेतले. श्रीमंती पचवणाऱ्या सातारकरांनी दुःख पचवलंच नाही असं नाही. त्यांचा एकुलता एक तरुण मुलगा चैतन्य त्यांना आकस्मात गमावा लागला. त्यांच्या प्रतिस्मृती व्यतिरिक्त देवालयाचे नामकरण श्री चैतन्य धाम असं करण्यात आलं. मग पिकलेल्या सुखाचा परिमळू की निवालेल्या अमृताचा कल्लळू त्याचा कोवळा आणि रसाळू गोल उललया. या माऊलींच्या उक्तीप्रमाणे निसर्ग प्राणी माणसं कला संगीत भजन कीर्तन परमेश्वर आणि एकूणच जीवनावर भरभरून मनुष्य प्रेम करणारे कलंदर दिलखुलास तरी अति परखड समर्थ राजस लोभस असं त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांना खिळून ठेवत.